रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी मधील हायकल लिमिटेड आणि महाराष्ट्र डेड केमिकल लिमिटेड या दोन कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाच्या वतीने कारखाने बंद करायच्या पद्धतीची नोटीस बजावण्यात आली आहे. या दोन्ही कारखान्याचे पाणी आणि विद्युत प्रवाह 72 तासात खंडित करावा अशा पद्धतीचे आदेश देखील कार्यालयात दिले आहे. 29 फेब्रुवारी रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास रसायनाने भरलेल्या टँकर तलोजा येथील कासाडे नदीच्या पात्रात सोडताना या ठिकाणच्या नागरिकांनी पोलिसांना पकडून दिले. यामध्ये हायकल केमिकल आणि महाराष्ट्र अल्लेर केमिकल या दोन्ही कंपन्यांचे असे समोर आले असून त्या दोन्ही कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड प्रादेशिक कार्यालय रायगड यांनी सदरचे दोन्ही कारखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिनिधी सुरेश शिंदेचा ब्युरो रिपोर्ट मराठाते. तळोजा MIDC मध्ये जी कासाडी नदी आहे त्या ठिकाणी काही टँकर हे पकडले गेले आहेत. तिथल्या नागरिकांनी ते सदर टँकर घेऊन त्यांनी तळोजा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. तळोजा पोलीस स्टेशन येथे पुढील तपास चालू आहे. तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की महाड MIDC मधील मेसर्स हायकल लिमिटेड यांच्या नावे तो इनव्हॉइस सापडला आहे. तर त्यांचं ते बाय प्रोडक्ट जे आहे ते त्याच्यामध्ये असल्याचं निष्पन्न होतं आहे. तर त्यानुसार मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिनांक 3 मार्च 2020 रोजी मेसर्स हायकल लिमिटेड या उद्योगास कारखाना बंदची नोटीस जारी केलेली आहे. तसेच अजून एक टँकर त्या ठिकाणी पकडला गेलेला आहे, परंतु तो नक्की कोणाचा आहे हे तपासात निष्पन्न होत नाही आहे. परंतु एक तेथील ड्रायव्हरनी जी माहिती दिली त्यानुसार संशयित म्हणून मेसर्स महाराष्ट्र अल्डिहाइड अँड केमिकल्स या उद्योगालासुद्धा कारखाना बंदची नोटीस देण्यात आलेली आहे. कशेडी घाटामध्ये जी घटना घडली त्याच्यानुसार जे दोषी उद्योग आहेत साधारण मेसर्स सुदर्शन केमिकल्स आणि मेसर्स ॲस्टेक लिमिटेड या उद्योगालासुद्धा मंडळाने प्रपोज डायरेक्शन्स जारी केलेले आहेत.